हे बच्चा पार्टी आवडला का जी रोरले आता दोन वेळ बसने आले तुम्ही ओ बस बॅग देना का छत्रपती शिवाजी शिवराय. खरं तर छत्रपती संभाजीनगर मधला पहिला प्रयोग संपला आणि पहिला प्रयोग संपल्यानंतर माझी एनर्जी खरं तर लो असते, ती आज दुप्पट आहे. आणि त्याचं कारण आहे ही माझी सावलीची सगळी लहान सवंगडी. आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये हे आज पहिल्या प्रयोगाचे माझे स्पेशल गेस्ट होते. हे स्पेशल गेस्ट आपल्या संस्थेचं नाव सावली मुलींचे सावली मुलींचं बालगृह आहे. आणि इथल्या या सगळ्या जिजाऊच्या लेखी आज शिवपुत्र संभाजी हे महानाट्य त्यांनी अनुभवलं. आवडलं सगळ्यांना? आणि मला वाटतं यांचा आनंद हा ही फार मोठी पावती आहे. सो तुम्ही सगळेजण आलात त्यासाठी तुमचा सगळ्यांचं मनापासून आभार. थँक्यू. जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती संभाजी महाराज की. आर्य चाणक्य सगळ्यांना आवडला ना? व्यवस्थित हा मी पाहिलं तुम्हाला सगळ्यांना. व्हेरी गुड. आता घरी सांगणार सगळ्यांना, घरच्यांबरोबर परत यायचंय. झोपलेला मराठा जागा होईल असं अमोल कोल्हे सरांचं संभाजी महाराजांचं उभा केला त्यांनी सर्व. हे नाटक जे आहे ते खूप छान झालेलं आहे आणि प्रत्येक मराठी माणसाच्या रक्त जसं उसळून यावं असं हे नाटक पाहिल्यानंतर माझ्या मनात प्रत्यक्ष भावना जागृत झालेली आहे. आणि मी तमाम नागरिकांना अशी विनंती करतो की आपण सुद्धा या नाटकाचा स्वाद घ्यावा. हे नाटक आपल्या शहरामध्ये अजून 5 दिवस चालणार आहे. तर सर्व नागरिकांनी या सुवर्ण संधीचा जरूर लाभ घ्यावा. शब्द काढण्यासारखे नाही, अत्यंत सुंदर आणि अप्रतिम सादरीकरण. आमच्या या संभाजीनगरमध्ये आदरणीय कोल्हे सरांनी जी संपूर्ण महाराष्ट्राला नाही तर जगाला लाजवेल अशी शंभू राजाची जी प्रतिमा आहे ही निर्माण केली आणि प्रत्यक्ष त्यांनी या आमच्या लाखो जनतेला प्रत्यक्ष शंभू राजाचं दर्शन घडवलं ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. आमच्या संभाजीनगरची नाही तर संपूर्ण राज्याची संपूर्ण देशाची मान उंचावणारी ही घटना आहे आणि खरोखर मला आदर आहे सरांना खरोखर मानाचं मुद्दा. नक्कीच आपण हा प्रयोग आवर्जून छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण बघावं असे मी आवर्जून मी सर्वांना विनंती करतो. रामकृष्ण आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा धगधगता इतिहास दाखवणारा अतिभव्य महानाट्य शिवपुत्र संभाजी दिनांक 23 ते 28 डिसेंबर जबिंदा मैदान छत्रपती संभाजीनगर येथे. जय शिवराय.